राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छू श्री वसंतराव पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ येवला, प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला, उपसरपंच भाटगाव तालुका येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता बातमी आहे येवला तालुक्यातल्या दहेगाव पाटोदा पिंपळगाव लेप येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी शेळ्या मेंढ्या व आपलं बिराड घेऊन उपविभागीय कार्यालय येवला येथे ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। येवला तालुक्यातील दहेगाव पाटोदा येथील गट नंबर 47 व 48 मधील शेतकऱ्यांनी दहेगाव पाटोदा व पिंपळगाव लेप शिवरस्ता हा अतिक्रमित झाला असून या रस्त्यानं ये जा करणं कठीण झालं आहे। शेतकऱ्यांनी या रस्त्यावर अतिक्रमण केलं असून शिवरस्ता बंद झाला आहे, त्यामुळं आमचं दळणवळण बंद झालं असून प्रशासनाकडे वारंवार मागणी करून सुद्धा हा रस्ता खुला करून दिला जात नाही। म्हणून या शेतकऱ्यांनी थेट आपलं बिराड, शेळ्या मेंढ्या, सर्व साहित्य घेऊन उपविभागीय कार्यालय येवला येथे ठिय्या आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत हा रस्ता खुला करून दिला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतला होता। या प्रसंगी बाबूराव काळे, गणेश दौंडे, एकनाथ काळे, नानाभाऊ काळे, अंबादास काळे, चांगदेव दौंडे, विठ्ठल दौंडे आदी शेतकरी उपस्थित होते। SK9 येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे, येवला। काय कारण होतं जे तुम्ही आज इथे शेळ्या मेंढ्या घेऊन कुटुंब घेऊन इथे दाखल झालेले? पिंपळगाव लेप आणि दहेगाव पाटोदा या शिवरस्ता बंद झालेला आहे आमचा। 2-4 वर्षापासून आम्ही त्याचे ट्राय करतो, आम्ही लेखी निवेदन देऊन सुद्धा त्याचं वारंवार आम्हाला त्याचा पाठपुरावा करूनही आम्हाला त्याचा शिवरस्ता मिळालेला नाही, त्यामुळे आम्हाला हे बिराड आणि आमची माणसं ढोरं गुरं घेऊन आम्ही इथं आलो आहे शेळ्या मेंढ्या घेऊन। सदर त्या जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की आमच्या मागणीला मान्यता द्यावी अशी आम्ही विनंती करतो, पण त्यांनी काही ते मान्य केलं नाही। वारंवार आम्हाला आश्वासनं देऊन ती सर्व खोटी ठरली, त्याच्यामुळे आम्ही ह्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। पुष्पा मोठा भाऊ वलगडे माझं नाव आहे। आमचं शिवरस्ता बंद झाल्यामुळं आम्हाला खूप अडचण येते। शेळ्या मेंढ्या किंवा ट्रॅक्टर, काही पिकअप, काही माल ने आण करायला काही जागा नाही आहे। आम्हाला कोणाच्या वावरात जाता येत नाही, कोणाचे ट्रॅक्टर येत नाही, शेतीमाल पडीत पडायला लागली। 300 फूट अंतरावर आमटे रस्ता असून आम्हाला तिथपर्यंत जायला शिवरस्ता मोकळा करून पाहिजे। ते आम्ही आज इथं शेळ्या मेंढ्या घेऊन इथं बिराड घेऊन इथं आम्ही आंदोलनासाठी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आम्ही इथंच मिरची चटणी खाऊन आम्ही इथंच राहणार। मास्टर रेमंड टेलर घेऊन आले आहे नितीन सिल्क साडी आणि पैठणी। आमच्याकडे नवरदेव नवरीच्या लग्नाची बसत्याची खास व्यवस्था। या दालनाचा भव्य शुभारंभ सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे। ठिकाण दराडे कॉम्प्लेक्स बुरुड गल्ली येवला। आपले विनीत नितीन गार्मेंट्स येवला।